लाखो रुपयांच्या अपहाराचा प्रयत्न आणि नियमबाह्य काम केल्याप्रकरणी दोघांच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केलाय. अंतिम निर्णयासाठी तो सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात आलाय. जगले यांची प्रकल्प संचालकपदी नियुक्ती नसताना या पदाचा गैरवापर त्यांनी केला, प्रशासनाची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार करण्याचे प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्यानं त्यांना 8 सप्टेंबर 2013 पासून सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. बी सी हंगे यांची नियुक्ती करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली आहे. 501 रुपयाचा भूकंप निधी आणि धान्य स्वतःजवळ बाळगले, अधिकार नसताना विविध बचत गटांच्या खात्यावरील 95,000 रुपयांची रक्कम परस्पर काढून अपहार केला, स्वतःच्या अधिकारात प्रत्येकी 6,000 नग चादर आणि घोंगडे खरेदीची ऑर्डर देऊन महापालिकेचा 53,82,000 रुपयांचा अपहार करण्याचा प्रयत्न केला, या कारणावरून त्यांना बडतर्फी करण्याची शिफारस करण्यात येत आहे असे प्रस्तावात म्हटले आहे. आखाडे आणि पिडगुळकर यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय वाहन शहराच्या हद्दीबाहेर नेले, तसंच वर्दीच्या नियमानुसार शुल्क न घेता नेले, त्यांच्या विरुद्ध ठेवण्यात आलेले दोषारोप चौकशीअंती सिद्ध झाले, त्यामुळे आखाडे यांनाही बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या प्रस्तावात म्हटले आहे, महापालिका सभेत निर्णय काय होतो हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.